हे गाइस, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज होता बिग बॉसचा डे 13. व्हिडिओ स्टार्ट होण्याआधी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, न विसरता सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा. आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतील ते लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंडसोबत. आज होता बिग बॉसचा खूप महत्त्वाचा दिवस होता आजचा, ज्याच्यामध्ये नॉमिनेशन्स होतात. वीकेंडनंतरचा पहिला दिवस असतो तो नॉमिनेशन्ससाठी असतो, आणि आज नॉमिनेशन टास्क होणार होते. त्यामुळे नॉमिनेशन टास्क या बिग बॉसमध्ये काहीच, म्हणजे नॉमिनेशन होण्याआधीच आपण म्हणजे अंदाज बांधू शकतो की आज कोण नॉमिनेट होणार आहे. अशा प्रकारे त्यांचं फुल प्लॅनिंग चालू असतं. आणि बिग बॉस यावेळेला असं पण करत नाहीयेत की त्यांच्या प्लॅनिंग झालंय वगैरे म्हणून दुसरा टास्क देऊया, की जेणेकरून त्यांनी ठरवलेलं तसं काही होणार नाही. गेल्या वर्षी कसं करायचे तसं काही होत नव्हतं. गेल्या वर्षी पण बऱ्याचदा अशी खुनवाखुनवी वगैरे व्हायची, उघड उघड नॉमिनेशन नाही डिस्कस करायचं त्यामुळं. पण आता तर एकदम व्यवस्थितपणे हा ग्रुप करतो, तो ग्रुप करतो, ते त्याला ते नको असतं, त्याला ते नको असतं, तुम्ही याचं नाव घेणार का, घ्यायलाच पाहिजे, असं प्रत्येक जण जाऊन व्यवस्थित नावानिशी डिस्कस करतं. आणि परत आज नॉमिनेशन टास्क तो ठेवला होता बिग बॉसनी, जो काही तो मिठाईचा तळण्याचा टास्क होता, नाव जाऊन तळायचं त्या तेलामध्ये. मग तिथून दिसत होतं की कोण कोणाला नॉमिनेट करतंय. मग कशाला बिग बॉस ओपन नॉमिनेशनच ठेवल्यासारखं झालं ना. ते सगळे लिव्हिंग एरियामध्ये बसले होते आणि कुणाचं नाव घेतलंय आणि कुणाचं नाव तळलंय व्यवस्थित कळत होतं. म्हणजे पहिला जो जाणार त्यालाच, म्हणजे तोच तोंड घशी पडणार असं त्याचं सगळ्यांना कळणार, लास्टचं कळून काही फायदा नाही असा प्रकार होता हा. त्यापेक्षा ओपन नॉमिनेशन ठेवलं असतं तर बरं झालं असतं, डायरेक्ट समोरासमोरच ते तळायचं आणि ते तसले काय काय बिग बॉसच्या ह्या वेळेला मला काही कळतच नाही. ते पहिला जो टास्क झाला तो ऐरणीच्या देवा, त्याचा पण काही स्किटचा काही एक यूज झाला नाही. आणि हा आजचा असा नॉमिनेशन, काही एवढं जास्त आणलं नव्हतं, फक्त एक कढई होती. पण नावांचे टॅग बनवून आणा, एवढे मोठे टॅग बनवा, काय जरूरत पडली होती, बघितलं तर सगळ्यांना तर दाखवलंच तुम्ही. अशा प्रकारे आजचा दिवस स्टार्ट झाला. म्हणजे काल जो वीकेंड झाला होता त्यानंतर वीकेंड नंतर सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं की कुणाचं काय आणि कोण कोणाला काय बोललं, मांजरेकर सर काय बोलले, आता प्रत्येकाने काय सुधारणा करायला पाहिजेत, आपण आपला ग्रुप स्ट्रॉंग केला पाहिजे. असं प्रत्येकाला ह्या केव्हीआर कट्ट्याला पण कळलंय की आपला ग्रुप आपण स्ट्रॉंग बनवला पाहिजे. तिकडचं कोण आपल्याकडे येत असेल तर त्याला घेतलं पाहिजे. मग शिवला त्यांनी आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ग्रुपमध्ये शिवानी फोर्स करते की आपण सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे, येऊयाच. पण त्यांच्या ग्रुपमध्ये थोडीशी फूट आहे. अभिजित केळकर, वैशाली माडे, बाप्पा आणि शिव या चौघांचा एक ग्रुप आहे. आणि बाकी हे सगळे दिगंबर दादा, अभिजित बिचुकले, नेहा आणि शिवानी हे चौघ एकीकडे आहेत, ते चौघ एकीकडे आहेत. सुरेखा पुणेकर आहेत त्यांच्याकडे. परत असं चौघा चौघा आणि हे पाच जण असा ग्रुप आहे. त्यामुळं सगळ्या, म्हणजे कुणालाच, माधव पण आहे शिवानीच्या ग्रुपमध्येच, त्यामुळं कुणालाच काही कळत नाही की कोण कोणाशी लॉयल आहे. तिकडच्या 8 जणांच्या ग्रुपमध्ये भले सगळे एकमेकांशी बोलतात चांगले, पण एकमेकांबद्दल काही एवढं हे, त्यांचं चौघं वेगळे आहेत. ते अभिजित केळकर वगैरे हे चौघं वेगळे आहेत. आणि त्यातनंच आज शिव त्यांना सांगायला जातो की मी अभिदादाला आणि वैशालीताईला सांगून येतो की मी तुमच्याबरोबर खेळतोय म्हणून. आणि हा केव्हीआर कट्ट्याबरोबर खेळायला तयार झालेला आहे. शिवनी कोणाबरोबर जरी खेळलं तरी काहीच फरक नाही पडणार आहे. फक्त शिवनी कोणाच्या ऑर्डर्स फॉलो करत राहायला नको. भले हा केव्हीआर कट्ट्यामध्ये खेळला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याला तिकडं खेळला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्याचा इंडिपेंडेंटनेस आतापर्यंत दिसत आलाय. आणि तसाच तो दिसत राहिला तर तो छान दिसेल. जर खूपच अंडर येऊन ह्या दोघी तिघींच्या आणि परागच्या अंडर येऊन त्याने खेळलं तर तो म्हणजे स्वतःचा स्पार्क विसरून जाईल. तिकडं पण शिवानीच्या अंडर जाऊन खेळला तरी ते चांगलं वाटणार नाही. त्यामुळे त्याचं स्वतःचं थोडंसं त्याने डोकं चालवलं पाहिजे. जे अभिजित केळकरने त्याला सांगितलं की तू स्वतःचं डोकं पण ठेवून खेळायला शिक, आणि हे कुठेतरी मला आवडलं होतं त्यावेळेला, गेल्या आठवड्यातच त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर माधवचं सगळं क्लिअर करतो जाऊन शिव की तू असं का केलं असं, आणि माझं त्याला त्याचं मला अभिजित केळकरला असं सांगतोस वगैरे. अशा बऱ्याचदा माधव करतो आणि माधवला काही समजत नाही आहे खरं, म्हणजे गेम अजून असं कुणाला काय सांगावं, कुणाशी काय बोलावं. शिवानीच्या अंडर आहे तो किंवा शिवानीला घाबरून आहे तो. अशा प्रकारे बिचुकलेसारखंच माधवची अवस्था आहे, थोडी थोडी शिवानीसारखीच, सॉरी बिचुकलेसारखीच. शिवानी काय म्हणेल तो ऐकायला जातो तो. आणि मग हे आजचे उघड उघड नॉमिनेशन चाललेले असतात. नेहाला माहीतच असतं की अभिजित बिचुकले
नॉमिनेट करणार तिला, आणि हे कुठेतरी पराग ऍक्च्युली म्हणजे डोक्याने चांगला विचार, व्यवस्थित विचार करत असतो. त्याला माहित होतं की आपण त्यांच्यातल्याच एकाचं कुणाचं तरी नाव पकडलं जो फूट म्हणजे फूट पडणाऱ्या व्यक्तीचं, किंवा त्याला आपण चार लोक काहीच करू शकत नाही, तर आपण चार लोक त्यांच्यातलं कुणालाच नॉमिनेट करू शकत नाही. मग असं जर आपण केलं की त्यांच्यात वेगळं कोण आहे, मग नेहाला ते सगळे अपोज करत, हे त्याला कुठेतरी माहित होतं परागला, की नेहाच्या नावावर शिक्कामोर्तब आपण करू शकतो कारण त्यांच्या ग्रुपमधून पण ते अपोज होणार आहे. आणि दिगंबर दादाला कोण करेल की नाही याचा भरोसा नव्हता, परंतु शिव तयार झाला करायला, आणि हे चौघ पाच जण, आणि मला वाटतं आणखी कुणीतरी दिलं वाटतं दिगंबर दादाला, असे 5-6 मतं त्याला झाले आणि बरोबर दिगंबर दादा पण नॉमिनेट झाला. आणि हे बरोबर मला मेघाची आठवण आली, ही म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी होती ही दिगंबरला, म्हणजे वीकेंडच्या डावमधनं जे काही कळतं वीक कंटेस्टंट कोण आहे त्याला घ्या पहिल्यांदा नॉमिनेशनमध्ये, जोपर्यंत आपण स्वतः 5-6 आठवडी तर सर्वाईव्ह होत नाही तोपर्यंत वीक कंटेस्टंटना पुढे पाठवा. हे कुठेतरी परागने फॉलो केलं आणि ते बरोबर होतं, कारण गेल्या वर्षी पण मेघा खूपदा रेशमला नॉमिनेट करायचा तिला चान्स असायचा, पण तिनं रेशमला बऱ्याचदा नॉमिनेट नाही केलं. वीक कोण आहे बघून ते त्याला नॉमिनेट, कारण रेशम बरोबर तिची उघड उघड दुश्मनी होती, आणि ती बोललेली सुद्धा की रेशम ताई पहिल्यांदा जावा असं मला वाटतंय, पण ती कायम कुणाला तरी वीक कंटेस्टंटला नॉमिनेट करायची. तसंच परागने आज थोडंसं डोकं चालवलं आणि आज ते किशोरीताईंना तो सांगतो सुद्धा की जे इथून खेळून इथं काही जास्त उपयोग होत नाही, दिल म्हणजे मनापासून खेळून काही उपयोग होत नाही, थोडंसं डोकं चालवावं लागतं. आणि ते परागचं डोकं बरोबर होतं, दिगंबर दादा जायची जास्त शक्यता आहे, जास्त शक्यता म्हणजे तोच जाऊ शकतो कारण कंटेंट पण कमी देतो. आणि दोन्ही आठवड्यामध्ये मांजरेकर सरांनी सांगितलंय की काय आता तू काय करतोस की नाही, तू काय करतोस की नाही, यावरून त्यांना थोडासा अंदाज येतोच. पण मला असं वाटतं की हा केव्हीआर कट्टा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नये, कारण जे ती पूर्वा सांगते, जी गेस्ट आलेली पूर्वा सांगते की तुम्ही चौघं मला आवडता, तुमचं बॉन्डिंग आवडतं वगैरे वगैरे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हीच सगळ्यांना खूप आवडतोय, तर असं नाही आहे. पुढे असं होऊ शकतं की त्यांचं ग्रुपिझम सुद्धा लोकांना आवडू शकतं, त्यामुळे यांनी काही एवढं हवेत जायची गरज नाही. आता सध्या त्यांचा ग्रुपच फॉर्म नाही झालेला, आणि शिवानीचं जे काही भलतं सलतं वागणं आहे त्यामुळे त्या ग्रुपकडे थोडस लक्ष, जर शिवानी व्यवस्थित राहायला लागली आणि त्यांचा ग्रुप पण व्यवस्थित फॉर्म झाला, किंवा नेहा कुणाला डॉमिनेट न करता सगळ्यांच्या ऑर्डर्स फॉलो म्हणजे एकमेकांचं संगनमत करून जर त्या ग्रुपमध्ये राहायला लागली, तर तो ग्रुप पण व्यवस्थित होऊ शकतो. त्यामुळे ह्या चौघांनी असं काही समजायची गरज नाहीये. पण कुठंतरी पराग म्हटला ते बरोबर होतं की लोकांना ना असं कळायला लागलंय की त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत आणि आपल्या व्हॅल्यूज काय आहेत. हे कशावरून कळायला लागलंय, कारण म्हणजे असं सगळे ब्लाइंडली सपोर्ट करतात शिवानीला असं वाटतंय तिथं. पराग आणि विना यांच्या, रुपाली यांच्या काही चुका असतील तरी पण त्या शोला किंवा जे ऑडियन्स ऍक्सेप्ट करू शकत नाही अशा चुका शिवानीनी केलेत, अशा चुका शिवानी करते. आणि परत यांना काय आपण बोलू शकत नाही, कोण पण कसं पण बोलतंय. सुरेखा ताई पण नेहमीच टकल्या मला आवडत नाही, टकल्याला नको, असं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात की त्या ऑडियन्स एकदा दोनदा ऐकल्यानंतर छान वाटतं ऑडियन्सला, पण 3-4 जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं व्यंग्यावर किंवा काही त्यांच्या फीचर्सवर, फिजिकल फीचर्सवर बोलत राहिला तर ते खूपदा ऐकायला आवडत नाहीत. अशा गोष्टी मला वाटते त्यांच्या ग्रुपला थोडंसं घातक ठरू शकतात. वैशाली माडेचं मागच्या आठवड्यात वैशाली माडे खूप मस्त खेळली होती विनाला भांडेपर्यंत, विनाला भांडली तरी पण तिचं मला काही एवढं वाईट वाटलं नव्हतं, परंतु एक तर फितूर झाली ती स्वतःच्या ग्रुप बरोबर, आणि दुसरी गोष्ट शिवानीला लात जोरात मारायची, अगं काय शिव्या घालण्यावरून रिस्पॉन्स म्हणजे सपोर्ट करायचा तिला जास्त, लात घालायची, अशा काही गोष्टींमुळं वैशाली माडे चुकीची वाटायला लागले. आणि मला वाटतं त्या ग्रुपमध्ये तेच व्हायला नको, नेमकं चुकीच्या गोष्टीनं जर ते समर्थन करत राहिले. उलट या सगळ्यांमध्ये मला बाप्पा थोडासा वेगळा वाटतो, बाप्पा कुणाचाच विचार नाही करत, ना शिवानीचा करतोय, ना नेहाचा करतोय, ना कुणाचा, म्हणजे आपण कसं वाचलं पाहिजे आणि आपण कसं सेफ राहू त्यासाठी एकदम स्ट्रॉंगपणे आपलं मत मांडतोय. आज मला त्यांचं खूपच आवडलं आणि मोठा असल्यामुळे सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. बाप्पाचं मला त्या वकील टास्क मध्ये पण ऍक्च्युली बरेचसे पॉइंट खोडून काढता आले असते, पण बिचुकल्याचं मनच नव्हतं की तिकडचं कोणाचं ऐकावं, त्यामुळे जे बाप्पाचे पॉइंट होते ते स्ट्रॉंग वाटले तिथं, ते चुकीचे होते पॉइंट ऍक्च्युली, कारण बिग बॉस शो साठी ते सुटेबल नव्हते, पण तिथं ते ऐकताना ते सगळ्यांना बरोबर वाटले ना, त्यामुळे सगळ्यांनी बाप्पाची वाहवा केली आणि जे बरोबर आहे वकिलाला जे पटेल अशा शब्दात बाप्पांनी मांडलं बरोबर, आणि खोडून काढायला इकडचं कोण आलं नाही किंवा बिचुकल्यानी येऊन पण दिलं नाही असा प्रकार झाला. आणि आज मला ते खूपच जाणवलं खरं तर. मग नॉमिनेशन झालं, नॉमिनेशनमध्ये सगळ्यांनीच एकमेकांना म्हणजे विरोधी टीमला वोट दिले, पण या 5 जणांनी मात्र ठरवल्याप्रमाणे शिव आणि केव्हीआर कट्टा
अलॉंग विथ पराग या सगळ्यांनीच दिगंबर आणि नेहाला वोट केलं आणि कुठंतरी दिगंबर दादा वोटिंगमध्ये आल्यामुळं ते जाण्याची जास्त शक्यता तयार झाली. इकडं बाकी शिवानीला एकही वोट पडलं नाही, कारण ह्या चौघांनीच दिलं नाही म्हटलं तिकडचं तरी कोणच देण्याची शक्यता नव्हती. उलट अभिजित बिचुकलेनीच नेहाला दिलं होतं आणि वैशाली माडेनी किशोरी ताईंना आणि परागला, बाकी सगळ्यांनी किशोरी ताई परागला जास्त दिलं, एक दोघींनी फक्त विनाला दिलं होतं. त्यामुळे त्यांचे जे वोट आहेत ते डिस्पर्स झाले आणि हे कुठंतरी शिवानीला खटकलं आणि शिवानी सगळ्यांनी घेऊन आपण एकमत नाही केलेलं, आपण एकमत का नाही केलं, भक्त्यांनी कसे प्लॅननी आलं एकदम. आणि अभिजित केळकर एकदम तिथं बरोबर बोलतो, ते फक्त 5 जण आहेत अगं, त्यामुळे त्यांचं एकमत होणं सहज शक्य होतंय, ते 5 जणांनी केलं एकमत. आपण इथं खूप म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या ट्रॅकमधले आहोत आणि खूप जण आहोत, प्रत्येकाच्या मनात कोणतरी आहे नॉमिनेशनसाठी ऑलरेडी, आणि त्या प्रत्येकाला आपण समजून सांगून एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये सांगणं कठीण होतं आपल्याला. हे कुठंतरी अभिजित केळकरचं मला आवडलं. पण शिवानीला लगेच तिथं क्लिक झालं की त्यांनी कसं प्लान केला, बरोबर प्लान केला कुणाला काढायचा तो, तसं आपण केला नाही, आपण फक्त दोघा तिघांबरोबर ठरवलं. म्हणजे शिवानी ठरवलेलं असतं की परागला काढ आणि बिचुकलेला तिनं कन्व्हिन्स केलेलं असतं की परागला चोट द्या. आणि बिचुकलेला ऍक्च्युली परागवर एवढा राग नव्हता, पण तरी पण त्यांना ते कारण दिलं की कारण फ्रेंडशिप पण त्यांची आहे, फ्रेंड म्हणून पण तो बऱ्याचदा बोलतो, काही असे सिक्रेट डिस्कस करायला जातो, जसं की आजच नॉमिनेशनचं काय ठरवलंय पराग वगैरे असं विचारायला गेले बिचुकले. तसं मला वाटतं की त्यांच्या मनात असे मतभेद वगैरे नाही आहेत, वरून काही शिवानीमुळे त्याने खरं परागला नॉमिनेट केलं मला असं वाटतंय, आणि नेहा तर त्यांच्या मनात होतीच. अभिजित केळकरनी पण किशोरीताईंना केलं, वीणाला केलं वाटतं ना, नाही किशोरीताईंनी परागलाच केलं. ह्या दोघा तिघांनीच फक्त किशोरीताई पराग आणि त्यात पण थोड्यांनी विनाला केल्यामुळे हे तिघही हे विना नॉमिनेट नाही झाली. पराग आणि किशोरीताई हे दोघंच नॉमिनेट झाले, शिव पण नॉमिनेट नाही झाला. त्यानंतर मग बिग बॉस बोलवतात सगळ्यांना आणि सगळ्यांना विचारतात की आणखी एक तुम्हाला मी सांगणार आहे की खूप सारे रूल्स ब्रेक झालेत ह्या आठवड्यामध्ये, इंग्लिश बोलणं असेल, कॅमेरा माईक असेल किंवा झोपणं असेल, बरेचसे रूल्स ब्रेक झालेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला कोण वाटते की 2 कंटेस्टंट नॉमिनेट करावे सर्वांमध्ये? तिथं मात्र एकदम बाप्पानी सिक्सर मारला आणि लगेच स्वतःला सेफ करण्यासाठी कुणीतरी बाप्पा काही काम करत नाही किंवा बाप्पा काय असं म्हणायलाच नको, किंवा मे बी सुरेखा ताई त्यांच्या ग्रुपमध्ये असेल काय माहित नाही मला, पण त्याने पटकन नावं सांगितली की अभिजित बिचुकल्यांनी माधवनी नॉमिनेट व्हावं, असं इतक्या इझिली त्यांनी सांगितलं असं मला सांगतील असं मला वाटलं नव्हतं. एक वेळ वीणा आणि तिकडचं कोण राहिलं, रुपाली राहिला होता, त्या दोघींचं घेऊ शकले असते, पण शिवचं घेतलं होतं ऍक्च्युली ह्यांनी, नेहाने आणि शिवानीनी, कारण बिचुकले नॉमिनेट होत आहेत म्हटल्यानंतर आणि माधव तर तिचा बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे शिवानीने लगेच ऑब्जेक्ट केला आणि सांगितलं की आपण शिवला नॉमिनेट करू शकतो कारण शिवमुळे असं झालं. आणि नेहाने पण तिला साथ दिली, पण बाकी सगळं घर त्यांच्या विरोधात होतं कारण सगळ्यांनी एकदम आपण वाचलो ही फिलिंग होती वीणामध्ये आणि रुपालीमध्ये. बाप्पामध्ये पण सेम फिलिंग होती, सुरेखा पुणेकर ताईंना पण काहीच प्रॉब्लेम नव्हता हे दोघं झाले असते तर, कारण त्यांचं काही एवढं ग्रुपमध्ये त्यांच्या एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये एवढी अटॅचमेंट झालेलीच नाही आहे. त्यामुळे मग बिचुकलेंना आणि माधवला नॉमिनेट करायला सगळे रेडी झाले आणि मग ह्या चौघांबरोबर हे दोघं सुद्धा नॉमिनेट झाले. आणि मग नॉमिनेशनची प्रक्रिया संपल्यानंतर परत एकमेकांना सगळे बोलत असतात की मला असं वाटलं नव्हतं तू मला करशील. किशोरी ते विचारतात वैशाली माडेला की मी तुझ्याकडून एक्सपेक्ट केलं नव्हतं, त्यात काही आज नाही तर उद्या मी करणारच होते तुम्हाला, कधीतरी करावंच लागणार होतं. वैशाली ते किशोरी ते म्हणतात ठीक आहे बाबा ते तर बरोबरच आहे, गेममध्ये कोणी कुणाला करू शकतं, पण मी असं एक्सपेक्ट केलं नव्हतं, बाकी दोघा चौघांची नावं मी केली होती. आणि किशोरी ताईंना कुठेतरी वाटत होतं की आपण शिवानीला करायला पाहिजे होतं. तिथं पराग एकदम बरोबर बोलतो की शिवानीला नाही केलं ते बरं झालं, कारण या तिघा चौघांचीच मतं पडली असती. शिव पण शिवानीला करायला तयार झाला असता ऍक्च्युली, 5 जण केलं असतं तर चाललं असतं, पण हा शो किंवा हे बिग बॉसच शिवानीला काढणार नाही ते 100% खरं आहे. ते भले वोटिंग कमी पडणार तिला ह्या वीकमध्ये, तिच्यावर सगळे लोक चिडलेले आहेत. तुम्ही जो पण व्हिडिओ बघाल त्याच्याखाली कमेंट, बऱ्याचशा कमेंट शिवानीच्या हेटरच्याच कमेंट आहेत, त्यामुळे ती जाण्याची जास्त शक्यता होती, पण तिला काढणं शक्यच नाही. पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, पण चर्चा होतीये ना मग बिग आणि मांजरेकर सरांनी कुठेतरी हे बोलून पण दाखवणार ना पूर्व आल्यानंतर, अगो 24 तास गप्प बसायला सांगतेस तिला, शो चालणार कसा? थोडक्यात काय की तिच्यामुळे शो चालतोय असं कुठेतरी मांजरेकर सरांनी सांगितल्यामुळे परागनं जे डिसिजन घेतलं होतं डोक्याने ते बरोबरच होतं, कारण शिवानीला सगळ्यात कमी जरी वोट पडले असते तरी तिच्याबरोबर माधव नॉमिनेट असतं तर माधवच केला असता, तिला काढणं शक्यच नव्हतं.
आणि इथून पुढं पण अजून 6-7 वीक मला नाही वाटत की शिवानी जाईल. तिचा तो कॉन्फिडन्स आहे. आज जे काही शिवानी स्टेटमेंट केलं, माझ्या बरोबर पराग नॉमिनेट व्हायला पाहिजे म्हणजे तो जाऊ शकतो. कुठल्या हवेत आहेस बाई तू? कुठं कुठं राहतेस? कुठल्या जगात राहतेस तू? माझ्या बरोबर पराग, तुझ्या बरोबर कुणी नॉमिनेट. इवन दिगंबर दादा जरी झाले तरी वाचायची शक्यता आहे त्या दिगंबरची सुद्धा. कारण की इतकी निगेटिव्हिटी पसरवलीस ना तू, त्यामुळे तू असं काही कम्पॅरिझन करू नकोस की खूप मोठे आपण फेम आहोत आणि खूप आपल्याला लोक म्हणजे काय तिला वाटतंय मला माहित नाही. माझ्याबरोबर जर पराग आला ना तरच पराग जाऊ शकतो. हां, म्हणजे पराग खूप स्ट्रॉंग आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण शिवानी मुळीच नाही आहे. कारण शिवानी स्ट्रॉंग तेव्हा झाली अस होईल. आता इथून पुढे होऊ शकते, म्हणजे कसांचा ओरडा खाल्ल्यानंतर मे बी होऊ शकते. तिचं स्ट्रेट फॉरवर्ड, बाकीचं तिचं वागणं सगळं चांगलं आहे. फक्त ती राग कंट्रोल नाही करत आणि शिव्या कंट्रोल नाही करत, आणि राग असा कंट्रोल नाही करत की हातापायीवर येते. ते कुठेतरी ऑडियन्सला आवडणार नाही, त्यामुळे तिची मदत जातील. इथून पुढे जर ती सुधारत गेली तर तिचा फॅन फॉलोईंग वाढण्याची शक्यता आहे मात्र नक्कीच. त्यानंतर बाकी सगळ्यांचं हेच चाललेलं असं लक्झरी बजेट येतं आज. ज्या टीमनी लक्झरी बजेट टास्क जिंकलाय, रुपाली त्यांच्या टीमला येतो आणि त्याच्यामध्ये नेहा आणि माधव असतात. कारण ते काय म्हणतात त्याला, ऍज अ दुकानदार म्हणून ते जिंकलेले असतात. चांगले त्यांनी कमवलेले असतात पैसे म्हणून त्या दोघांना आणि बाकीच्या ह्या टीमला सगळ्यांना. त्यात पण वैशाली तिथे बसून अगं हे चोरटे आहेत, चोरून ठेवतील. कारण काहीतरी लपवलेलं असतं वाटतं परागने. कारण या घरामध्ये असं होतच राहतं कोण अंडी. आपण बिग बॉस 12 मध्ये बघितलं, बापरे, करणवीर बोरा कायमच कॉफी बिफी शूज मध्ये लपवा हे करतच होता. मला तर त्यावेळेला खूपच हे वाटलं होतं, पण आता मला काहीच वाटत नाही आहे लपवत आहेत. कुणीही काही लपवू शकतं बाबा इथं. आणि तसं काहीच बिग बॉसच काही बोलत नाहीत लपवणाऱ्याला, तर आपण तरी काय बोलणार ना. आणि मला वाटतंय ते उघडं ठेवल्यानंतर डॉमिनेटिंग टीमच सगळं खात असतील, त्यामुळे जे वीकेस्ट आहेत, कमी मेंबर्स आहेत, ते मे बी लपवत असतील असं मला वाटतंय. माहित नाही आता का ते, पण लपवाछपी मला पण चांगली नाही वाटत. आणि नेमकं वैशाली माडे बोलते हे खावरडे आहेत, खोटे आहेत, लपवतील. स्वतः तर काही उठून जायला तिथून मागत नाही. आणि कुकीज वगैरे मॅगी सगळे खुश झालेले असतात ते आलेलं बघून. त्यानंतर वैशाली माडेचं आज गाणं एकदम मस्त गाणं म्हणलं, लग जागले, एकदम सुंदर छान आवाजात. आणि सगळेजण इमोशनल, आपण सुद्धा म्हणजे काही कारण नसताना इमोशनल व्हायला होतं अशी गाणी. म्हणजे किती मोठं दुःख आहे आपल्यावर असं ऐकते वेळी होतं. आणि एक्सप्रेशन पण तसेच होतात तसे सगळ्यांचे झाले होते. ते तर घरापासून लांब आहेत, प्रत्येकाला रडायला येतं, सगळेजण जाऊन रडतात. नेहा तर खूपच रडते. आणि आता विकेंड म्हणजे आता ती नॉमिनेट पण आहे, त्यामुळे तिचे सगळे कलर्स आपल्याला दिसतील. ती खूप इमोशनल आहे, केअरिंग आहे, टास्क करते. नेहा व्यवस्थित सगळं करायला लागते. नॉमिनेट होती मागच्या वीकमध्ये तर व्यवस्थित खेळली, मला वाटतं या वीकमध्ये पण ती व्यवस्थितच खेळेल. अशा प्रकारे जे लोक नॉमिनेट आहेत त्यापैकी तुम्हाला कोण आवडते? किशोरी ताई, पराग, दिगंबर दादा आणि नेहा, माधव आणि अभिजित बिचुकले, या 6 जणांपैकी जे तुम्हाला कोण आवडत असतील त्यांना वोट करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.